पूर्व आराध्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे आपल्या स्वप्नातील घर गडहिंग्लज मध्ये प्रथमच मुंबई व पुण्यासारखे उत्कृष्ट दर्जाच्या बांधकामासहित सर्व सोयींयुक्त फ्लॅट्स उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये प्रोजेक्ट रेरा रजिस्ट्रेशन, भूकंप रोधक स्टील डिझाईन, उत्कृष्ट व दर्जेदार बांधकाम, बॅकअप सहित लिफ्ट ची सोय, 24 तास पाणी व लाइट उपलब्ध, बोरवेल पाण्याची मोफत व्यवस्था, CCTV कॅमेरा, सिक्युरिटी गार्ड, ट्रिपल स्लाइडिंग च्या खिडक्या, सर्व कलर ट्रॅक्टर इमर्शियल चे, प्रत्येक हॉलला POP, सर्व फ्लॅट धारकांसाठी स्वतंत्र 2-व्हीलर व 4-व्हीलर पार्किंग ची व्यवस्था. आमचा पत्ता ST कॉलनी साई प्लाझा हॉटेल जवळ संकेश्वर रोड गडहिंग्लज आणि MSEP मंगल कार्यालय शेजारी कडगाव रोड गडहिंग्लज. संपर्क संतोष चिकोडे व महेश भम्मानगोळ. स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा. स्टी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण या मुख्य मागणीने सुरू झालेले उपोषण वाढीव महागाई भत्त्यांवर कृती समितीने मागे घेतले, मात्र कामगार विलीनीकरणावरच ठाम राहिल्याने ST संप चिघळला. संप मागे घेण्याची हाक दिल्यानंतरही शुक्रवारी राज्यातील 37% आगार बंद असल्याने महामंडळाने आक्रमक पवित्रा घेत दिनांक 30 ऑक्टोबर पासून कामगारांना बडतर्फीच्या नोटिसा काढण्याचे आदेश दिले. कृती समितीने घेतलेल्या माघारीमुळे संघटनांच्या हातातील आंदोलन कामगारांच्या हातात गेले. गडहिंग्लज मध्येही ST कामगारांनी हे आंदोलन सुरू ठेवले आहे. गडहिंग्लजचे उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह या कर्मचाऱ्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. स्वस्त आणि सुरक्षित प्रवास ही ST ची विश्वासार्हता गेल्या कित्येक वर्षापासून सर्वसामान्य जनतेला प्राप्त आहे, त्यामुळे या आंदोलनासंदर्भात कोणतीही मदत लागल्यास तत्परतेने ती आम्ही पूर्ण करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी ST कर्मचाऱ्यांना दिले. उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्या पाठिंब्याने आम्हाला आत्मविश्वासाबरोबरच या आंदोलनाला नवीन बळ प्राप्त झाले, असे मत यावेळी गडहिंग्लज ST कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. ही ST जी आहे ही फक्त ST कर्मचाऱ्यांची नसून ही जनसामान्यांची आहे. आज जर ST चं खाजगीकरण झालं तर याचा परिणाम हा जनसामान्यांना त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे. आज खाजगी प्रायव्हेटवाले जे प्रवासी वाहतूक करतात त्यामध्ये आणि ST ची प्रवासी वाहतूक करते त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. खाजगी करण्याचा जो डाव आहे तो उधळून निघेल आणि ST महामंडळाचे जे जनसामान्याला जी सवलत मिळते ती सवलत ही जनसामान्याला कायमस्वरूपी मिळणार आहे. आज आम्ही ST कर्मचारी जे झटत आहोत ते फक्त आमच्यासाठी नसून जनसामान्यांच्यासाठी आहे, त्यामुळे आमच्या या संपाला पाठिंबा देण्यासाठी फक्त ST कर्मचारी हेच रस्त्यावर न उतरता जनसामान्यांनी सुद्धा रस्त्यावर उतरून आम्हाला पाठिंबा द्यावा हीच आम्हाला सामान्य जनतेला विनंती आहे. आम्हाला साथ मिळाली अशी साथ आम्हाला लाभो आणि इथून पुढे आमच्या आंदोलनाला बळकटी मिळावी याच्यासाठी आम्हाला तिने एक शब्द दिला आहे. तुम्ही केव्हाही 5 मिनिटात आम्ही हजर राहू, केव्हाही हात मारा, तुमच्या पाठीशी आम्ही उभे राहू असे शब्द दिले. हे लाख मलाचे शब्द आहेत. असेच जनतेने व सर्व संघटनेने आम्हाला साथ द्यावी हीच इच्छा. अमृत वर्षाकडे जात असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला सुद्धा 74 वर्ष पूर्ण होत आहेत. पुढच्या वर्षी कदाचित अमृत महोत्सवी वर्ष हे महामंडळ साजरं करेल. तर आजपर्यंत या लाल परीनं आणि लाल परीच्या पाठिंबा असणाऱ्या या कर्मचारी वर्गाने अगदी ग्रामीण भागातून शहरापर्यंत जी लोकसेवा दिलेली आहे, नागरिकांना सेवा दिलेली आहे आणि त्या लोकांना आज या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय, फक्त आणि फक्त आजपर्यंत त्यांना शासनामध्ये सामावून घेतलेलं नाही याकरिता. आज बघितला तर आज सकाळी एक कर्मचाऱ्याने आत्महत्या केलेली आहे. गेल्या 2-4 दिवसात 4-5 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मी प्रथम त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि जाहीरपणे सांगतो हे मुर्दार शासन जर जागा होत नसेल, हे मुर्दार शासन जर यांच्या मागण्या मान्य करत नसेल तर त्यांना वेळ प्रसंगी त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही युवक इथले नागरिक आता स्वस्थ बसणार नाही. आणि या आंदोलनाला मोडीत काढायचा प्रयत्न जो प्रशासनानं ठरवला आहे किंवा कसे प्रयत्न करत आहेत, मी जाहीरपणे इथल्या सर्व आंदोलन कर्मचाऱ्यांना सांगतो की तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमची ढाल बनवून
तुमच्या समोर या लढाईत कायम तुमच्या स्वरूप समोर उभे राहू आणि अशा या याचा म्हणजे या प्रयत्नाचा नक्कीच निषेध करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन शौर्यसह लता पालकर, गडिंग्लज.